जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि याच योजनेच्या अंतर्गत जुलैनंतर अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना देखील आता त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा केली जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत असताना 31 जुलैपर्यंत ही योजना राबवण्याचा प्लॅन करून 15 ऑगस्ट 2024 पासून या योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्याची माहिती GR माध्यमातून देण्यात आलेली होती. आणि त्याच अनुषंगानं त्याच पार्श्वभूमीवरती या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये केली जात होती. पुढे याच्यामध्ये काही बदल करण्यात आले. अर्जाची शेवटची तारीख 31 ऑगस्ट करण्यात आली. आता ही 31 ऑगस्टची तारीख देखील काढून याच्यामध्ये निरंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहिलेलं की योजनेचा 14 ऑगस्ट 2024 पासून पहिल्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये 80 लाखापेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप देखील हजारो लाखो महिला अशा आहेत की ज्यांनी अर्ज केलेले आहेत, अर्ज पात्र झालेले आहेत, परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील हप्त्याची रक्कम आलेली नाही. आणि याच्याचमुळे महिला वर्गामध्ये काही प्रमाणात रोष देखील दिसून येत आहे, मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती महिला बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये आत्तापर्यंत 2 कोटी 6 लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. एकंदरीत 31 जुलैपर्यंत आणि त्याच्यानंतर जे अर्ज आलेले आहेत अशा अर्जाची संख्या 2 कोटी 6 लाखापेक्षा जास्त आहे, ज्याच्यापैकी 1 कोटी 47 लाख अर्ज हे मंजूर करण्यात आलेले असून त्याच्यापैकी जवळजवळ 80 लाख अर्जांना 80 लाख महिला लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. आता जे अर्ज 31 जुलैनंतर करण्यात आलेले आहेत किंवा जे अर्ज पूर्वी करण्यात आले होते परंतु 31 जुलैनंतर मंजूर झालेले आहेत, अशा एकत्रितपणे अर्जाला जिल्हा स्तरावरती प्रशासकीय मान्यता दिली जात आहे. आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर हा डेटा शासनाकडे पाठवला जात आहे. हा डाटा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या पात्र झालेल्या महिलांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. आणि जवळजवळ 42 लाख अर्ज हे पडताळणीच्या स्वरूपामध्ये आहेत, त्याची पडताळणी सध्या सुरू आहे. ते अर्जसुद्धा मंजूर झाल्यानंतर त्या अर्जालासुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आता जे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये केले जातील किंवा पुढे केले जातील ते अर्ज पात्र झाल्यानंतर साधारणपणे 15 सप्टेंबरपर्यंत, कारण या योजनेचा हप्ता वितरणाचा कार्यकाल जो 15 प्रत्येक महिन्याचा 15 तारखेपर्यंत असा ठरवण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे त्या तारखेपर्यंत त्या महिला लाभार्थ्यांना एकत्रितपणे 3 हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. कारण या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून कधीही अर्ज केला आणि तो अर्ज पात्र झाल्यानंतर त्या महिला लाभार्थ्याला दिलं जाणारं मानधन हे 1 जुलैपासून दिलं जाणार आहे. अर्थात तुमचा अर्ज जर 5 ऑगस्टला जरी मंजूर झाला तरी त्या महिला लाभार्थ्याला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचा 3 हप्ता हा एकत्रितपणे दिला जाणार आहे. आणि अशा प्रकारे महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3 हप्ते एकत्रित देण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यामुळे जे अर्ज केले जात आहेत, जे अर्ज याच्यामध्ये पात्र होत आहेत, त्यांना हप्त्याचं वितरण होणार आहे. ज्यांचे अर्ज आता पात्र झालेले आहेत त्यांना या साधारणपणे 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये पहिल्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण होईल. आणि जे अर्ज पुढे प्राप्त होते, जे अर्ज पुढे पात्र होते त्यांना एकत्रितपणे 3 हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यामुळे अर्ज करा, अर्ज केल्यानंतर अर्ज पात्र होण्याची वाट पाहा. जर अर्ज आपला काही त्रुटीमध्ये आला तर त्याची त्रुटी दूर करा आणि या महत्वाकांक्षी असलेल्या योजनेमध्ये नक्की लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.